सभासदां मुळे आणि दिव्यांग माझ्याकडे येतात त्यामुळे मी शिवांशी वारंवार पत्रव्यवहार केला. एका पत्रात झालं नाही झोन, तर ह्यो संस्थेमुळे झोन झालाय. तर वैयक्तिक यांची टपरी आणि दुसरा दिव्यांग आणून बसाव त्यात कशाला. दिव्यांग स्वतः आहे का बघा ना, अर्ज केलाय का त्यांनी काय म्हणजे माहिती आहे. आम्ही एवढं धडपडून रात्री दिवस फोन करायसाठी धडपडलो त्या दिव्यांगाला का नाही. माझ्याकडे 300 सभासद त्यांच्यासाठी मी झटतोय, माझ्यासाठी नाही मी झटत. त्यांनी करायचं काय माझ्यावर जे आता ह्या महिलाचं म्हणणं आहे मला बी मिळावं. मग ह्या व्यक्ती एक चांगला असेल ज्याच्याकडे अपंग असला की त्याला जागा होय. आता आता 10 जणांचं झालेलं आहे ना, तुमचं अप्लिकेशन आहे ते नाव आहे. टप्प्याटप्पे होईल, हळूहळू होईल. त्याला प्रत्येक वेळेस एकदम सगळ्यांनाच असं करणार नाही. आता तुमची जी अपेक्षा आहे, तुम्ही जो अर्ज दिलेला आहे 10 जणांचा, 10 जणांचं आणि हे करून दिलेलं आहे ना तुम्हाला. कोणा व्यक्तीमुळे झाला किंवा कुठे बरोबर आहे पत्र वाचा. मॅडम पत्र दाखवतो. अभिजित बापट सर यांच्या सूचनेनुसार आपण आज अतिक्रमण आणि भंडार विभागामार्फत सातारा पेठ सदर बाजार येथील नवीन आरटीओ ऑफिसच्या दक्षिण बाजूकडील जो पट्टा आहे साधारण 350 फुटाचा पट्टा आपण दिव्यांग झोन दिव्यांगांची जी मागणी होती की आम्हाला झोन दिव्यांग झोन तयार करून द्यावा, त्यानुसार 20x12 20x10 अशा पद्धतीने त्यांना दिव्यांग झोन आखून दिलेला आहे. जे इथले काय नाव तुमचं अजय पवार जे दिव्यांगांचे आहेत, जे ज्यांनी आत्मदानाच्या इशाऱ्याचा अर्ज दिलेला आहे त्यांच्या समक्ष त्यांना नेऊन दाखवलेलं आहेत. 20x20 आम्ही लॉट तयार केलेले आहेत. त्यांचं स्वतःच्या गॅरेजपासून एक नंबरच्या गॅरेजपासून ते शेवटच्या टोकापर्यंत आपण हा दिव्यांग झोन आज माननीय मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार जाहीर केलेला आहे. तिथं त्यांना आपण आखणी करून त्यांचे स्टॉल लावण्यासाठी जागा आखून दिलेलं आहे. नमस्कार, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा या माध्यमातून आता जवळजवळ 22 फेब्रुवारीला आम्ही अर्ज दिलेला की आम्हाला हा ग्रीन झोन म्हणजे दिव्यांग झोन म्हणून मिळावा. तर त्यांनी काय केलं की आत्ता बहुधर नुसतं आश्वासनं आणि आज रोजी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन या दिवशी आम्हाला वाटत होतं की बापूसाहेब स्वतः येतील व काहीतरी करतील, पण त्यांनी काय केलेलं नाही. आणि हा झोन फक्त ह्या संस्थेतील लोकांनी, खास करून दिव्यांग अपंग जी लोकं आहेत संस्थेतले अध्यक्ष अजय पवार म्हणा, शैलेंद्र गोडे म्हणा, स्वतः रांगेत जाऊन बापटसाहेबांना निवेदन देऊन देऊन कंटाळा आला त्या लोकांना अक्षरशः. तेव्हा हा कुठे ग्रीन झोन त्यांनी नुसतं बनवून दिला आहे. आणि आत्ता नुसतं सांगितलं गेलं आहे की तुम्हाला 10x आपलं 12x200 चौरस फूट जागा देतो म्हणून. त्यातल्या बी 200 चौरस फूट राहिलं साईडला. शासन निर्णय म्हणतो की अपंगांना 200 चौरस फूट जागा दिली पाहिजे, पण न शासनाचा निर्णय न जुमानता ही लोकं 10x8 7x5 असे करून जास्तीत जास्त लोकं अपंग बसवायला तिथं बघतात. कुठनं कुठली काय संबंध नाही, ते होकर संघटना आले आणि ह्यांच्याकडे बी अपंग लोक आहेत, ह्यांनी इथं टाकले पाहिजेत, हे आम्हा लोकांना काही ते मान्य नाही आहे. आणि ह्याचं तुम्ही जर त्याचा विचार व्यवस्थित नाही केला तर आम्ही आज फक्त नुसतं आश्वासन दिलेलं आहे की आत्मदहन करीन, पण आम्ही पुढं काही जे करायचं आहे ना ते आमच्या परीनं करू.